100 हा पोलिसांचा कंट्रोल रूमचा नंबर. फोन करताच तत्काळ पोलीस मदतीला हजर. तक्रारदाराचं नाव गुप्त अशी पोलिसांची आश्वासनं. मात्र हे सध्या होताना दिसत नाहीये. सध्या हा नंबरच लागत नाहीये. एक शून्य शून्य मुंबई पोलिसांचा हा हेल्पलाईन नंबर. सर्वसामान्यांसाठी आधार. मात्र सध्या हा नंबर लागतच नाहीये. साकीनाका इथं राहणारे सलीम पठाण आपल्या मित्रांसोबत जात असताना एक अपघात झाला. त्याची माहिती देण्यासाठी सलीम पठाण आपल्या मोबाईलवरून 100 वर फोन करत होते. मात्र हा फोन लागलाच नाही. वारंवार प्रयत्न करूनही नंबर लागला नाही. आज मी 100 नंबर सकाळपासून ट्राय करत होतो. एक 15-20 वेळा तरी मी नंबर ट्राय करून झाला. नंबर ट्राय करत असताना नंबर एकतर बिझी येतो किंवा आता एक नवीनच मेसेज मला ऐकायला मिळतो आहे की तुमच्याकडे पर्याप्त बॅलन्स नाही आहे म्हणून. जेव्हा की हा नंबर टोल फ्री नंबर आहे, महाराष्ट्र शासनाने टोल फ्री नंबर ठेवलेला आहे सामान्य नागरिकांसाठी. अशा प्रकारचं जर दुर्घटना होत असेल आणि सामान्य माणूस जर पोलीस कंट्रोलला कॉल करत असेल आणि फोन जर लागत नसतील तर पोलीस प्रशासन, महाराष्ट्र शासन नागरिकांना कशा प्रकारे मदत देऊ शकतो याबाबत Z24 प्रतिनिधींनाही 100 वरून फोन लावण्याचा प्रयत्न केला. पण फोन लागलाच नाही. मुंबई पोलिसांशी याबाबत संपर्क केला असता तांत्रिक अडचण असल्याचं त्यांनी सांगितलं. 100 हा खरं तर गुन्हेगारांच्या उरात धडकी भरवणारा आणि सर्वसामान्यांसाठी आधार असणारा नंबर. मात्र आता तो बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पोलिसांनी तातडीनं तो सुरू करणं गरजेचं आहे. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.